नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या गिरणा धरणानं जुलैमध्येच 92% पाणी साठ्याचा टप्पा आता गाठलेला आहे. त्यामुळे गिरणाचे 14 पैकी 6 दरवाजे उघडले गेलेत. सध्या धरणामधून 9,504 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी. नाशिक सह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेलं नाशिक जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण समजल्या जाणाऱ्या गिरणा डॅम धरणामध्ये गेल्या 8 दिवसापासून सातत्याने पाण्याचा आवक होत असल्यामुळे हे धरण आता जुलै महिन्यामध्येच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. धरण निर्मितीनंतर प्रथमच या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जुलैमध्ये पाणी साठा आल्यामुळे या धरणाने आता जवळपास 92% टप्पा पार केला आहे. मी आता गिरणा धरणावर उभा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की गिरणा डॅम धरणाच्या जवळपास 14 गेटपैकी 6 दरवाजे जे आहेत ते आता उघडण्यात आले आहे. यापैकी 1 नंबर आणि 6 नंबरचा दरवाजा जो आहे तो 2 फुटाने तर बाकी 4 दरवाजे आहेत ते 1 फुटाने उघडण्यात आले असून या धरणातून जवळपास 9,500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला असून या नदी पात्रात पाणी सोडण्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने गिरणा नदी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा डॅम धरणामध्ये सातत्याने पाण्याचा आवक जी आहे ती या ठिकाणी सुरू होताना दिसते. या धरणाने जवळपास आता 92% टप्पा जो आहे तो पार केला आहे आणि धरण निर्मितीनंतर प्रथमच हे धरण जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. निलेश वाघ, झी मीडिया, गिरणा डॅम. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे